नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना रोज नवीन एक एरर पाहायला मिळत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचा तुम्ही वेबसाईटवर अर्ज भरत असताना काही लोकांना आता ऍप्लिकेशन फॉर आधार ऑलरेडी सबमिट हा एरर पाहायला मिळत आहे तर हा एरर का काय येत आहे याचं काही सोल्युशन आहे का तुम्ही अर्ज यापूर्वी केलेला नसतानाही हा एरर तुम्हाला का पाहायला मिळत आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज करत असताना या अगोदर एकतर ओ टी पी येत नव्हता आणि ओ टी पी आल्यानंतर इनवॅलिड ओ टी पी दाखवत होतं परंतु रात्री वारंवार प्रयत्न करून ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा पूर्ण फॉर्म ओपन झाल्यानंतर काही लोकांनी फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यानंतर जेव्हा ते फायनल फॉर्म सबमिट करायला जातात त्यावेळेस त्यांना ऍप्लिकेशन फॉर आधार ऑलरेडी सबमिट असं दाखवत आहे तर हा वेबसाईटचा टेक्निकल एरर आहे आणि यामध्ये आपण काहीही सध्या तरी करू शकत नाहीत तर तुम्ही पाहू शकता त्यावेळेस तुम्ही महिलेचा आधार नंबर टाकता करता या अगोदर ओटीपी व्हेरीफाय होत नव्हता आणि साईट पुढे चालत नव्हती परंतु आता जे रात्री बारा ते सहाच्या दरम्यान वेबसाईट ओपन होत होती आणि तुमचा ओटीपी टाकल्यानंतर सर्व माहिती येत होती सर्व माहिती भरल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही फायनल अर्ज सबमिट करायला जाता किंवा एल ड्राफ्ट करायला जाता त्यावेळेस आता नवीनच एरर पाहायला मिळत आहे तर एरर काय आहे ॲप्लिकेशन फॉर आधार ऑलरेडी सबमिट म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की या आधार साठी ऑलरेडी अर्ज केलेला आहे परंतु या महिलेने कुठेही अर्ज केलेला नाही नारी शक्ती दूत ऍपवर अर्ज केलेला नाही किंवा वेबसाईटवर वर यापूर्वी अर्ज केलेला नाही परंतु तरीही अर्ज फायनल सबमिट करत असताना ॲप्लिकेशन फॉर आधार ऑलरेडी सबमिट असं दाखवत आहे तर हे असे का दाखवत आहे तर हा आता लाडकी बहीण योजनेचा नवीन एरर आहे तर यामध्ये ज्या ज्या महिलांनी अपूर्वी अर्ज केलेले नसले तरीही त्यांना फायनल सबमिट करताना ऍप्लिकेशन फॉर आधार ऑलरेडी सबमिट दाखवत आहे तुम्ही इथं पाहू शकता हा अर्ज मी दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पाच वाजता भरत आहे तरीही हा अर्ज फायनल सबमिट करताना ऍप्लिकेशन फॉर आधार ऑलरेडी सबमिट दाखवत आहे तर आता याचं काय सोल्युशन आहे सध्या तरी याचं कुठलंही सोल्युशन नाही कारण हा वेबसाईटचा टेक्निकल एरर आहे यामध्ये आपण काहीही करू शकत नाही आता काही लोक म्हणतील सोल्युशन माहीत नाही तर व्हिडिओ कशाला बनवला तर यामध्ये खूप लोक परेशान होत आहेत की ऍप्लिकेशन फॉर आधार ऑलरेडी सबमिट आम्ही यापूर्वी अर्ज केला नाही तरीही आम्हाला असं का दाखवत आहे तर त्यांचा त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी फक्त हा व्हिडिओ बनवला आहे ज्यावेळेस वेबसाईट सुरळीत सुरू होईल त्यानंतर परत एखादा व्हिडिओ बनवला जाईल ज्यामध्ये तुम्हाला या एररचं सोल्युशन झालेलं किंवा हा एरर निघून गेलेला दाखवला जाईल तर आता जर तुम्ही अर्ज भरत असताल आणि तुम्हाला ही जर हा एरर येत असेल तर तुम्ही प्रयत्न करू नका आणि या यासाठी परेशान होऊ नका कारण का, का? तर तुमचा यापूर्वी अर्ज सबमिट झालेला नाही परंतु वेबसाईटच्या टेक्निकल एरियरमुळे तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर आधार ऑलरेडी सबमिट हा एरियर पाहायला मिळत आहे जो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका